नमस्कार मित्रांनो, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील पदव्युत्तर अर्थशास्त्र आणि संशोधन विभागामध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण एमए अर्थशास्त्रामधील आर्थिक विकास हा जो भाग पाहत होतो, जो आर्थिक विकासामध्ये आर्थिक नियोजन म्हणजे काय आणि त्या नियोजनाची आवश्यकता काय, हा आपण भाग गेल्या लेक्चरमध्ये आपण पाहिला होता. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत नियोजनाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. नियोजनाची उद्दिष्टे आपण पाहताना प्रामुख्याने आर्थिक नियोजनाची मुख्य तीन उद्दिष्टे आपल्याला अभ्यासायला आहेत. त्या तीन उद्दिष्टाचे प्रकार कुठले आहेत, ज्यामध्ये पहिलं जे आहे की राजनीतिक उद्दिष्ट, दुसरं आहे आर्थिक उद्दिष्ट आणि तिसरं आहे सामाजिक उद्दिष्टे. तर आपण सुरुवात करू राजनैतिक उद्दिष्टांपासून. राजनैतिक उद्दिष्ट कशाला म्हटलं जातं, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह. प्रामुख्याने आर्थिक नियोजन जे असतं ते नियोजनाच्या प्रारंभीच्याच काळामध्ये प्रामुख्याने राजकीय उद्दिष्टांना विशेष महत्व दिल्या जात होतं, आजही दिल्या जाते. की ज्यामध्ये कसं आहे की परकीय शत्रूपासून देशाला सुरक्षा कशी निर्माण होईल हे पाहिलं जातं. त्यानंतर परकीय आक्रमणापासून वेगळ्या प्रकारचे युद्ध असो अशा प्रकारच्या धोक्यांपासून देशाला सुरक्षितता निर्माण करणं हे देखील नियोजनाचं मुख्य राजकीय उद्दिष्ट आहे. प्रामुख्याने देशामध्ये जल व्यवस्थापन, स्थल व्यवस्थापन किंवा वायू व्यवस्थापन ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या सेना आहेत एक प्रकारे त्या सुसज्ज देशाला ठेवाव्या लागतात. आणि त्यामुळे कोणत्याही देशामध्ये जर राजकीय स्थैर्य जर नसेल तर त्या देशामधला आर्थिक विकास होणार नाही. आणि त्यामुळे आर्थिक नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे की राजकीय स्थिरता. आणि राजकीय स्थिरतेच्या अभावी देश हा कदापि चांगल्या प्रकारची योजना राबू शकणार. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आर्थिक उद्दिष्टे. या आर्थिक उद्दिष्टामध्ये एकूण 8 उद्दिष्ट आहेत. हे 8 उद्दिष्ट आपल्याला क्रमिक पाहायचे आहेत. यातलं पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे महत्तम उत्पादन, महत्तम मॅक्सिमम प्रोडक्शन. बघा, एक विकसित देशाच्या संदर्भामध्ये किंवा विकासाच्या अर्थशास्त्राच्या विश्लेषणाच्या संदर्भामध्ये प्रोफेसर मिड होऊन गेले. मेड यांनी काय म्हटलं आहे की आर्थिक नियोजनाचा मुख्य उद्देश प्रामुख्याने महत्तम उत्पादन करणे होय. अधिकाधिक उत्पादन करण्याला मेड यांनी आर्थिक विकासाचा किंवा नियोजनाचा मुख्य हेतू किंवा उद्देश म्हणलेला आहे. आणि प्रामुख्याने उत्पादन अधिकाधिक महत्तम कधी राहील की ज्या वेळेस उत्पादन साधनांचं वेगपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने वितरण झालेलं असेल, प्रगत तंत्रज्ञानाचा जर अवलंब होत असेल तर महत्तम उत्पादन होईल. त्यानंतर औद्योगिक संघर्ष कमी असायला पाहिजे. औद्योगिक संघर्ष म्हणजे काय, मालक आणि मजूर संघर्ष नसेल तर उत्पादन पातळी जास्त आहे. त्यानंतर देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या एकाधिकारी प्रवृत्तीला वर येऊ द्यायला पाहिजे, त्याला प्रतिबंध किंवा आळा द्यायला पाहिजे. त्यानंतर जे उद्योग नव्याने सुरू झालेले आहेत, शिशु उद्योग आहे, त्या उद्योगाला सरकारनं सहकार्य करायला पाहिजे, सुरक्षितता द्यायला पाहिजे, जेणेकरून उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे होईल. भारतामध्ये लघु आणि कुटीर उद्योगाला जे महत्व दिले गेले किंवा जी सुरक्षितता दिली गेली त्या सुरक्षिततेमुळे देशामध्ये लघु आणि कुटीर उद्योगामध्ये उत्पादन वाढीस लागलं. त्यानंतर दुसरं जे आर्थिक उद्दिष्ट आहे ते म्हणजे पूर्ण रोजगार. लॉर्ड केन्स यांनी काय म्हटलं आहे की प्रामुख्याने आर्थिक विकासात, लक्षपूर्वक आहे का, आर्थिक विकासात रोजगाराच्या पातळीला विशेष महत्व असत. आणि काही अर्थतज्ञ काय म्हणतात की आर्थिक विकास आणि पूर्ण नियोजन हे पर्यायवाची शब्द आहे, एकमेकाला पूरक आहे. आर्थिक विकास करायचा असेल तर पूर्ण रोजगार तुम्हाला पाहिजे. देशामध्ये रोजगाराची पातळी असल्याशिवाय प्रामुख्याने आर्थिक विकास होणार नाही. आणि रोजगाराची पातळी जर वाढत गेली तर काय होईल, देशाचा विकास होऊ लागतो. आणि नियोजनाचा मुख्य हेतू आर्थिक विकास हा असतो आणि त्यामुळं पूर्ण रोजगार निर्माण करणे हे या नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर संतुलित विकास. सामान्यतः अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतुलन पाहायला मिळते. वेगळ्या देशामध्ये असंतुलन असते, तसेच देशामधल्या एका राज्यांमध्ये देखील असंतुलन असते. म्हणजे महाराष्ट्र हा भाग किंवा राज्य बाकीच्या राज्यामध्ये काही बाबतीत मागासलेला असतो, किंवा जर आपण पाहिलं की पंजाब असेल किंवा
गुजरात असेल किंवा हरियाणा असेल, हे जे राज्य आहेत ही राज्य त्या तुलनेत थोडीशी प्रगत पाहत आहे. मात्र काही असे राज्य आहेत, बिहारचं इथं उदाहरण देण्यात येत आहे, बिहारी राज्य त्या मानाने मागास. एकाच राज्यामध्ये देखील असंतुलन पाहायला मिळते, एकाच राज्यामध्ये देखील असंतुलन पाहायला मिळते. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे प्रांत हा अधिक प्रगत, पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्या मानाने मागास. अशा प्रकारे असेल तर नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे की संतुलित विकास साधणे. प्रत्येक राज्याला वाटा मिळाला पाहिजे, प्रत्येक राज्याला विकासाची संधी मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं उद्दिष्ट हे आर्थिक उद्दिष्ट नियोजनाचं असते. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे आर्थिक, ते विकासाचा दर वाढविणे. विकासाचा दर वाढविणे, सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न तसेच दरडोई उत्पन्न प्रामुख्याने वाढ होत जाणे म्हणजे काय? आर्थिक विकास. काय म्हटलं मी? प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नात आणि दरडे उत्पन्नात वाढ होत जाणे म्हणजे आर्थिक विकास. आणि या ज्या गतीने देशामधलं उत्पन्न वाढत आहे तो दर म्हणजे विकासाचा दर होय, ज्याला आपण जीडीपी म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, देशांतर्गत उत्पादन वाढत आहे. आणि हे उत्पादन वाढीची गती ज्याप्रमाणे वाढत आहे त्या दिशेने त्या देशाचा विकास होतो. आणि आर्थिक नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे की विकासाचा हा जो दर आहे तो वाढवणे. भारतामध्ये प्रामुख्याने आठव्या पंचवार्षिक योजनेपासून, म्हणजे कुठला कालावधी, 1990 ते 95 या काळापासून प्रामुख्याने 5.5% शेकडा वृद्धी दर, शेकडा म्हणजे 5.5% ग्रोथ रेट त्यांनी अपेक्षित धरला होता. आणि देशामध्ये हे जेव्हा प्रोजेक्शन केले जाते की आम्हाला इतक्या प्रकारचा आर्थिक विकासाचा दर गाठायचा, हे काय असतं की विकासाचा दर वाढला तर त्या देशामध्ये प्रामुख्याने लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात, उत्पन्न मिळते आणि एकूणच देशाची स्थिती ही चांगल्या प्रकारची असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाचवं जे आर्थिक उद्दिष्ट आहे आर्थिक नियोजनाचं, ते म्हणजे आर्थिक समानता प्रस्थापित करणे. आर्थिक समानता म्हणजे इकॉनॉमिक इक्वॅलिटी. इकॉनॉमिक इक्वॅलिटी म्हणजे देशामधील संपत्ती सारख्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे वितरित होईल, उत्पन्नाचं समान प्रमाणामध्ये वितरण करणे हे नियोजनाचं उद्दिष्ट आहे. बघा, देशात जर आर्थिक समानता नसेल तर काय होईल? अराजकता निर्माण होईल, एक वर्ग श्रीमंत एक वर्ग गरीब अशी स्थिती निर्माण होईल. आणि सर्वसाधारणपणे कोणत्याही देशामध्ये विषमता आढळून येते, तो देश अल्पविकसित असो, विकसित असो किंवा विकसनशील देश असो. आणि अशा वेळेस प्रामुख्याने उत्पादन कार्य सुरू आहे तर भूमी भांडवल संघटन असा जो वर्ग असतो, ज्या लोकांकडे असतो तो धनी वर्ग असतो. त्या तुलनेत श्रमिक वर्ग, डोमेस्टिक सेक्टर मधला जो श्रमिक वर्ग आहे घरगुती क्षेत्रातला, तो त्या मानाने त्यांना उत्पादनाचा मोबदला किंवा त्यांच्या कार्याचा मोबदला मिळत नाही आणि त्यामुळं आर्थिक विषमता निर्माण होते. आणि नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट काय? आर्थिक समानता प्रस्थापित करणे. आणि त्यामुळं एक प्रकारे संपत्तीचं वितरण समान राहील, लोकांना पैसे व्यवस्थित मिळतील, उत्पन्न बरोबर मिळेल आणि चांगल्या प्रकारे कल्याण साधलं जाईल. आणि या आर्थिक समानतेमध्ये ऑर्थर लेविस नावाच्या अर्थशास्त्रज्ञाचं महत्वाचं मत असं आहे. काय म्हणतात लेविस? की संपत्तीचे असमान वाटप आणि कार्यक्षमतेत जर भिन्नता असेल तर सर्वांना विकासाच्या समान संधी मिळत नाही आणि नियोजनाद्वारे या संधी किंवा या विषमता दूर होऊन संधी मिळू शकते. इतकं नियोजनाचं महत्व ऑर्थर लेविस यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे सहावं उद्दिष्ट आहे आर्थिक नियोजनाचं, ते कुठलं आहे? आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हे नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट मानलं जातं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजीमंदीचं चक्र सुरू असतं. आपले सारख्या देशामध्ये सुद्धा तेजीमंदीचे चक्र पाहायला मिळतात आणि त्यामुळं काय होतं की आर्थिक स्थैर्याला झटके बसतात. प्रामुख्याने तेजीमध्ये किमती वाढतात, रोजगार वाढते, नफा वाढते, उत्पन्न वाढते, उत्पादन वाढते, मंदीमध्ये या सगळ्यामध्ये घट होते आणि अशा वेळेस देशाची इकॉनॉमिक स्टेबिलिटी राहत नाही. आणि नियोजनाचं मुख्य एक उद्दिष्ट आहे की या परिस्थितीमधून देशाला सुरक्षित ठेवणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. त्यानंतर पुढचं जे आर्थिक उद्दिष्ट आहे ते म्हणजे देशाला आत्मनिर्भर बनवणे. बघा, आर्थिक नियोजन हे नुसतं
देशामधल्या वस्तू निर्माण करणे, सुरक्षितता निर्माण करणे, स्थैर्य निर्माण करणे इथपर्यंतच मर्यादित नाही आहे, तर देशाला आत्मनिर्भर होणे हा आर्थिक नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट देशाला आत्मनिर्भर होणे म्हणजे नेमकं कशा कशामध्ये, तर देशाला शस्त्रास्त्र असो, अन्नधान्य असो, दारुगोळा असो, या सगळ्या बाबतीत आत्मनिर्भर होणे. जर देश या बाबतीत आत्मनिर्भर नसेल तर दुसऱ्या देशावर आपल्याला अवलंबून राहावं लागेल आणि त्यामुळे कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याला प्रामुख्याने हे शोभणार नाही. त्याच्यामुळं देशाला आत्मनिर्भर बनवणे हे आणि देशाला स्वावलंबी बनवणे हे आर्थिक नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे महत्तम सामाजिक कल्याण, मॅक्सिमम सोशल वेलफेअर. इकॉनॉमिक्स म्हणून वेलफेअर इकॉनॉमिक्स कशासाठी निर्माण झालं की अधिकाधिक लोकांचं कल्याण कसं साधलं जाईल, सगळ्या लोकांचं कल्याण कसं साधलं जाईल या संदर्भामध्ये नियोजनाचं देखील मुख्य उद्दिष्ट आहे की प्रामुख्याने जेव्हा उत्पन्न, उत्पादन, रोजगार, उपभोग या सगळ्यामध्ये वाढ होणं हे देशाच्या आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम कशावर होतो, एकंदर सामाजिक कल्याणावर होतो आणि लोकांचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याण व्हावे असा जर सरकारचा उदात्त हेतू असेल तर मात्र तो देश चांगल्या पातळीवर आहे, चांगल्या प्रगतीवर आहे असं मानलं जातं. त्यानंतर शेवटचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक उद्दिष्ट. बघा, सामाजिक उद्दिष्टामध्ये प्रामुख्याने नियोजनाद्वारे आर्थिक उद्दिष्ट आणि राजकीय उद्दिष्ट तर हे असतातच, मात्र सामाजिक देखील उद्दिष्ट असते. सामाजिक उद्दिष्ट म्हणजे कुठलं, की देशातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे, सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे. उदाहरणार्थ कुठल्या सामाजिक सुरक्षितता असेल, की बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देणे, निराधारांना योग्य प्रकारे अनुदान देणे, सहाय्यता देणे, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सारख्या योजना देणे, ह्या सगळ्या योजना ज्या असतात त्या कशामध्ये असतात, आर्थिक नियोजनामध्ये असतात. आणि आर्थिक नियोजनाचं हे मुख्य उद्देश असते की सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे. प्रॉव्हिडंट फंड आहे, वेतन आहे, भत्ते आहे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, या सगळ्या सोयी सवलती देणे, समाजातील सगळ्या प्रकारच्या घटकांचा विचार करणे हे नियोजनामध्ये पाहायला जातं आणि आर्थिक नियोजनाचं मुख्य सामाजिक उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे आज आपण आर्थिक नियोजनाची मुख्य उद्दिष्टे पाहिली, याच्यामध्ये तीन प्रकार पाहिले. यानंतरचा भाग हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. धन्यवाद. या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे. पुढचं लेक्चर आपण आर्थिक नियोजनाचं यानंतर पाहणार आहोत. धन्यवाद.